हेलो फ्रेंड्स, मी मृणाल, वेलकम टू मून्स कुक बुक। आज घेऊन आलो आहोत सीकेपी डेलिकेसी, सोड्याची खिचडी। तर चला रेसिपी पाहूयात। सोड्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी तांदूळ, सोडे, 1 कांदा उभा बारीक चिरून घेतलेला, गरम मसाले, गरम मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, चक्रफूल, हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 3 लवंगा, टमॅटो बारीक चिरून घेतलेला, हळद, कांदा लसूण मसाला, सांबार मसाला, तिखट, मीठ, तेल आणि पाणी। सगळ्यात पहिलं आपण सोडे पाण्यामध्ये भिजवत ठेवूयात। तांदूळ आपण 2 वेळा पाण्यामधनं वॉश करून घेऊ आणि मग त्याला सोक करत ठेवूयात। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कुकरमध्ये थोडं तेल गरम करून घेऊयात। ह्यामध्ये गरम मसाले ऍड करू, कांदा, कांदा छान परतून झाल्यावरती ह्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूयात। आता ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊयात। कांदा लसूण मसाला, तिखट, हळद, सांबार मसाला, मीठ, सगळं मिक्स करून घेऊयात एकदा। आता ह्यामध्ये आपण जे सोडे भिजवलेले आहेत ते ऍड करून घेऊयात। तुम्ही ह्यामध्ये बटाटे आणि जिंजर गार्लिक पेस्ट सुद्धा ऍड करू शकता। मी ह्यामध्ये थोडस तूप ऍड करणार आहे। ह्यामध्ये आता आपण तांदूळ ऍड करून घेऊयात। हा तांदूळ मी 2 वेळा धुवून घेतलेला आहे आणि आता हा पाण्यामध्ये सोक करून ठेवला होता। तांदूळ मधलं पाणी काढून घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घेऊ। हा तांदूळ छान परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊयात। एक छान उकळी आली की आपण कुकरची लीड बंद करून घेऊयात। ह्याला साधारण 2 शिट्ट्या देऊन घेऊयात। खिचडी बनून रेडी झालेली आहे। आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊयात।